चन्नी रीच द हिल टॉप द बिग येलो सन वॉज राइजिंग इन द हॉरिझन। बघा मित्रांनो, अभूमियाने झोपडीमध्ये तिला तिची व्यवस्था केल्यानंतर ते हे विसरतात की त्या झोपडीला एक मागे खिडकीसुद्धा आहे। आणि हाच चान्स साधून चांदनी खिडकीच्या बाहेर पडते आणि हिल टॉपवर पोहोचते। बघा, व्हेन चांदनी रीच द हिल टॉप द बिग येलो सन वॉज राइजिंग इन द हॉरिझन। चांदनी त्या ठिकाणी पोहोचते तर त्या ठिकाणी असणारा जो सूर्य आहे तो अतिशय मोठा आणि बिग येलो सन वॉज राइजिंग इन द हॉरिझन, त्या ठिकाणचा सूर्योदय आहे, त्या ठिकाणचा सूर्योदय ती पाहते आणि त्या ठिकाणी तिला हॉरिझन, हॉरिझन मीन्स क्षितिज, द लाईन व्हेअर द अर्थ अँड द स्काय अपिअर टू मीट। बघा मित्रांनो, तिला त्या ठिकाणी सूर्योदय दिसतो आणि तो सूर्योदय एरवीसारखा भासत नाही तर तो सूर्योदय तिला खूप सुंदर भासतो, क्षितिज त्या ठिकाणी तिला दिसायला मिळते। शी वॉज ओव्हरफ्लोईंग विथ जॉय अँड वंडर। त्या ठिकाणी तिला इतका आनंद झालेला आहे, ओव्हरफ्लोईंग विथ जॉय, तिचा आनंद ओसंडत आहे। जॉय, जॉय मीन्स आनंद, तिचा आनंद ओव्हरफ्लोईंग ओसंडत आहे अँड वंडर, आणि इतकं अद्भुत दृश्य तिने आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं, मग ते अद्भुत दृश्य आज ती उपभोगत आहे, ती खूप खुश आहे त्या ठिकाणी। द ग्रीन ग्रास अंडर हर फीट बिकेम गोल्डन येलो, आणि हिरवेगार असणारे गवत, टेकडीवर असणारे हिरवेगार गवत, त्या गवतावर ती तिचे इवले इवले पावलं ठेवते आणि त्या गवताचा ती आनंद उपभोगते। हिरवेगार गवत तिच्या पायांना लागतं तेव्हा तिला खूप आनंद होतो। बिकेम गोल्डन येलो, सोनेरी रंगाचा जो पिवळेशार सूर्य तिला दिसत आहे त्या सूर्याचा, सूर्योदयाचा ती आनंद घेत आहेत। अजून पुढे द वाईंड सँग ऑन एंडलेस सॉन्ग ऑफ वेलकम, आणि अजून मित्रांनो त्या ठिकाणी जो वारा वाहत आहे, वाईंड, वाईंड मीन्स वारा, तो वारा जणू गीत गात आहेत। एक प्रकारे ती त्या ठिकाणी आली तर तिला एक प्रकारे आपल्या गीत गायनातून तिला तो वेलकम करत आहे, तिचं अभिवादन करत आहेत गाणं गाऊन। अशा प्रकारे त्या वाऱ्याचा आवाज जणू तिला वेलकम करत आहे असं भासत आहे। चांदनी फेल्ट ॲज इफ शी वेअर मीटिंग हर मदर आफ्टर इयर्स ऑफ सेपरेशन। चांदनी फेल्ट, फेल्ट म्हणजे फील होणे, वाटणे, चांदनीला असं वाटते की जणू कित्येक वर्षांनी ती तिच्या आईच्या कुशीत आलेली आहे, जणू कित्येक वर्षांनी ती तिच्या आईच्या कुशीत आलेली आहे असं तिला भासत आहे, जणू आई आपल्याला भेटत आहेत असा आनंद तिला होत आहे। हाऊ डिफरंट ऑल दिस वॉज फ्रॉम अबू खान्स प्रिझन हाऊस। अबू खानच्या झोपडीमध्ये राहून एक प्रकारे प्रिझन, प्रिझन मीन्स तुरुंग, तो तुरुंगवास तिला नको होता आणि त्या ठिकाणी असणारा तुरुंगवास आणि या ठिकाणी असणारं स्वच्छंद जीवन या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे असं तिला कळतं। ती अनुभवते की या दोघांमध्ये असणारा हा डिफरन्स, हा जो फरक आहे, हा फरक तिला जाणवत आहे। अबू खानच्या घरामध्ये राहणं तिला कैदसारखं वाटतं, तुरुंगवास वाटतो आणि या ठिकाणी तिला असं वाटतं ती आपल्या आईच्या खुशीमध्ये आलेली आहेत। इतका आनंद, इतका ओव्हरफ्लोईंग जॉय, इतका आनंद तिचा ओसांडत आहे, ती खूप खुश आहे। दॅट डे शी जम्प अँड प्ले अँड एट ऑल अराऊंड। त्या दिवशी पूर्ण दिवस तिने खूप उड्या मारल्या, खूप खेळली गवतावर, अँड प्ले ॲट ऑल अराऊंड। बघा मित्रांनो, त्या दिवशी पूर्ण दिवस तिने गवतावर खूप उड्या मारल्या, खूप खेळली, अँड एट ऑल अराऊंड, आणि सभोवताली जे छोटं छोटं गवत असेल, काही रोपं असतील छोटी छोटी, ते तिने दिवसभर खाल्ले। एट, एट मीन्स ईट, ईटचा पास्ट पार्टिसिपल, खाणे, तिने ते दिवसभर खाल्ले, दिवसभर खूप मजा केली, त्या ठिकाणी उड्या मारल्या,
खेळली, गवत खाल्ले. शी वॉज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आज ती जगाच्या उंच शिखरावर उभी आहे. आज जगाच्या उंच शिखरावर ती आनंद उपभोगत आहे. या असं तिला फील झालं आणि तिचा आनंद आज गगनात मावत नाही. मित्रांनो, आज ती खूप खुश आहे. इट वॉज द हॅपीएस्ट डे इन चांदनीज लाईफ. आजचा हा जो दिवस आहे, आजचा हा दिवस चांदनीच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण आहे, खूप आनंदाचा दिवस आहे. तिच्या आयुष्यात यापूर्वी असा आनंद कधीच आलेला नाही. द सन डिसअपियर बिहाइंड द हिल्स. मित्रांनो, पूर्ण दिवस तिने खूप आनंद केला, खूप गंमत केली, खूप मजा केली. आता सूर्य डिसअपियर झाला बिहाइंड द हिल्स. सूर्य डिसअपियर झाला टेकडीच्या मागे, याचा अर्थ काय? आता सूर्यास्त होणार, आता सूर्य मावळेल, सूर्य अदृश्य होणार. सून द डार्कनेस कव्हर द ग्रास द फ्लावर्स अँड द ट्रीज. आता काळोख नाहीसा, काळोख आता ओनली काळोख त्या ठिकाणी शिल्लक राहणार. आता सूर्यास्त होणार, डार्कनेस काळोख त्या ठिकाणी येणार. हे जे सुंदर हिरवगार गवत तिने पाहिलं, त्या गवतावर आता काळोख कव्हर करणार. काळोख आपला अंधार त्या गवतावर टाकणार. द फ्लॉवर्स अँड द ट्रीज, त्या ठिकाणी असणारे सुंदर सुंदर फुलं, झाडे, गवत, ते हे हा सर्व दृश्य आता आपल्याला दिसणार नाही, कारण त्यावर काळोख पडणार. आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे, आता सूर्य मावळणार आहे. द वाईंड स्टॉप ब्लोईंग. हा सुंदर वाऱ्याचा जो आवाज आहे, तिला असं वाटत होतं की आता हा आपलं अभिवादन करत आहे, आपलं वेलकम करत आहे. या सुंदर वाऱ्याचा आवाजसुद्धा आता थांबेल, थांबेनासा झाला. आता वाऱ्याचा आवाज येत नाही. स्टॉप ब्लोईंग, वाऱ्यानेसुद्धा आपलं वाणं थांबवलं. देअर वॉज स्टिलनेस ऑल अराऊंड. आता सर्व ठिकाणी शांतता पसरलेली आहे, सभोवताली आता शांतता पसरलेली आहे. अन ओल होटेड फ्रॉम ए होल. होल, ओल मीन्स घुबड. घुबडसुद्धा आता फ्रॉम ए होल, तिच्या होलमधून पाहत आहे. चांदनी फेल्ड स्केअर. बघा मित्रांनो, चांदनीला पूर्ण दिवसभर फार छान वाटलं, गंमत वाटली, मस्त मजा केली, खाल्लं खेळली दिवसभर. पण आता तिला स्केअर, स्केअर मीन्स फिअर, फिअर भीती वाटणे. आता तिला भीती वाटू लागली आहे. द फुल मून रोज इन द डिस्टंट स्काय. इन इट सिल्वर लाईट चांदनी सॉ टू ब्राईट आईज अँड शार्प टीथ मूव्हिंग स्लोली टुवर्ड्स हर. बघा मित्रांनो, आता त्या ठिकाणी सूर्य नाहीसा झाला आणि त्या ठिकाणी पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र, फुल मून त्या ठिकाणी आकाशात दिसत आहे. इन इट सिल्वर लाईट चांदनी सॉ, आणि चांदनी पाहते तर त्या ठिकाणी अतिशय तेजस्वी डोळे असणारा एक शार्प टीथ मूव्हिंग स्लोली टुवर्ड्स हर. अतिशय तेजस्वी डोळे असणारा आणि त्याचे दात अगदी शार्प आहेत, असा एक प्राणी तिच्या दिशेने चालत येत आहेत हे तिने पाहिलं. आणि हा प्राणी कोण असेल मित्रांनो? तर हाच तो डेव्हिल, की ज्या डेव्हिलने कलुआला मारून टाकलं, अबुमियांच्या डार्लिंगला त्यांच्यापासून दूर करण्यात आलं, हाच तो डेव्हिल. आणि हीच भीती अबुमियांना चांदनीबद्दल वाटत होती आणि आता नेमकं तेच घडलं. बघा मित्रांनो, आता चांदनीला भीती वाटत आहे. त्या ठिकाणी दिवसभर तिला जो वाटणारा आनंद आहे, तो आनंद आता नाहीसा झाला. आता तिला भीती वाटत आहे. तर चांदनी पाहते, चांदनी सॉ टू ब्राईट आईज अँड शार्प टीथ मूव्हिंग स्लोवर टुवर्ड्स हर. दोन तेजस्वी डोळे असणारा प्राणी आणि त्याचे दात फार शार्प आहेत, तो तिच्या दिशेने चालत येत आहेत. द डेव्हिल वॉज नॉट इन ए हरी. बघा मित्रांनो, डेव्हिल, तो जो डेव्हिल आहे, तो डेव्हिल काही घाईत नाही. त्याला समजून गेलं आहे की आज आपली शिकार चालत चालत आपल्याकडे आलेली आहे, म्हणून तो काही घाईत नाही. हरी, हरी मीन्स घाईत असणे.
He knew that. त्याला कळलं. This goat was also his food. ही जी गोट आहे ही गोट आपलं अन्न आहे. आपलं अन्न स्वतः आपल्याकडे चालत चालत आलेलं आहे. त्यामुळे तो घाईत नाही. द उल्प. उल्प मीन्स लांडगा. माता हा डेविल. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, तर हा डेविल, हा डेविल म्हणजे राक्षस. आपण जो राक्षस गोष्टींमध्ये पाहतो, राजा राणी आणि राक्षस, हा राक्षस तो राक्षस आहे का? नाही. तर हा सुद्धा एक प्राणी आहे, पण याला या ठिकाणी डेविल म्हटलेला आहे. कारण हा डेविल इतर प्राण्यांना मारून टाकतो, त्यांची शिकार करतो, त्यांना एक रक्तबंबाळ करून त्यांना खाऊन टाकतो, म्हणून त्याला या ठिकाणी डेविल म्हटलेला आहे. लक्षात येते ना मित्रांनो स्टोरी? हां, बघा मग. द वुल्प अँड द गोट. आता हे दोघं समोरासमोर आले. कोण? गोट. गोट मीन्स आपली चांदणी, अबूमियांची चांदणी. आणि उल्प. उल्प म्हणजे या ठिकाणी कोण? डेव्हिल. द उल्प अँड द गोट स्ट्रक देअर हेड्स विथ इच अदर. दोघंही प्राणी आपल्या डोक्यांनी एकमेकांशी झुंज करतात. मित्रांनो बघा, दोन प्राणी जेव्हा एकमेकांशी भांडतात तेव्हा ते त्यांच्या शिंगांनी भांडतात. तसंच डेव्हिल आणि चांदणी आपल्या डोकाने एकमेकांशी झुंज करत आहेत. दिसतंय ना मित्रांनो चित्रामध्ये? ही वॉज बिग अँड फेरसियस, व्हेअर ॲज शी वॉज स्मॉल बट नॉट वीक. बघा मित्रांनो, या ठिकाणी डेव्हिलचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. डेव्हिल कसा आहे? बिग, मोठा आहे. आणि फेरसियस. फेरसियस मीन्स अतिशय क्रूर, क्रियल. क्रियल म्हणजे क्रूर, व्हायलंट, हिंसक आहे. तो खूप मोठा आहे चांदणीच्या समोर आणि क्रूर आहे. तर त्याच्या पुढे चांदणी कशी आहे? स्मॉल आहे, छोटी आहे. बघा मित्रांनो, छोटी आहे बट नॉट वीक, पण ती कमजोर नाही. चांदणी स्टूड फर्म ऑन हर लेग्स. चांदणी तिच्या पायांवर उभी आहे आणि तिला डेव्हिलशी लढायचं आहे. ती संघर्ष करत लढत आहे. हेड स्लाइटली बेंड. ती तिचं डोकं खाली झुकवते आणि त्याच्याशी संघर्ष करीत आहे. अँड हर स्ट्रॉंग हॉर्न्स. तिचे जे हॉर्न्स आहे ते कसे आहे? स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग मीन्स मजबूत आहे. स्ट्रॉंग हॉर्न्स एम ॲट द डेव्हिल. अशा प्रकारे ती डेव्हिलशी झुंज देत आहे, डेव्हिलशी संघर्ष करत लढत आहे. शी लुक लाईक ए ब्रेव सोल्जर. सोल्जर, सोल्जर म्हणजे सैनिक. ज्या प्रकारे एक शूर असा, ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर, शूर, धाडसी, साहसी सैनिक ज्या प्रकारे देशासाठी लढतो, अगदी त्याच प्रकारे चांदणीसुद्धा स्वतःचे जीव वाचवण्यासाठी, अगदी स्वतःचे जीव पणाशी लावून त्या डेव्हिलसोबत लढत आहे. शी लुक लाईक ए ब्रेव सोल्जर रेडी टू फाईट ए क्रियल एनिमी. फाईट म्हणजे लढणे. क्रियल एनिमी, क्रूर असा शत्रू. तिच्यासमोर एक क्रूर असा शत्रू उभा आहे आणि त्या शत्रूशी ती झुंज देत आहे, संघर्ष करत स्वतःचे जीव वाचवत आहे. द फाईट बिगॅन. आता लढाईला सुरुवात झाली. इट वेंट ऑन थ्रू द नाईट. पूर्ण रात्र ती दोघं लढत आहे. द मून बिगॅन टू ग्रो पेल. बघा मित्रांनो, पूर्ण रात्र संघर्ष केलेला आहे त्यांनी. आता चंद्र हळूहळू आपला रंग निस्तेज करत आहे, म्हणजेच चंद्र आता हळूहळू सरकत आहे. बिगॅन टू ग्रो पेल अँड सडनली हिट बिहाइंड द क्लाउड्स. चंद्र ढगाळ लपलेला आहे, म्हणजेच काय मित्रांनो? आता सूर्य उगवणार, सूर्योदय होणार. द स्टार्स ऑल्सो बिगॅन टू डिसअपियर वन बाय वन. चंद्र पण नाहीसा होत आहे. आकाशात दिसणारे तारे सुद्धा वन बाय वन अदृश्य होत आहेत, म्हणजेच आता सकाळ होत आहे. ए फेंट लाईट अपियर इन द ईस्ट. बघा मित्रांनो, आता फेंट, फेंट मीन्स
अंधुक डीम, अंधुक असा एक प्रकाश आता पूर्वेकडून दिसत आहेत, म्हणजेच आता सूर्योदय होत आहेत. द फर्स्ट रेज, सूर्याची पहिली किरण. द फर्स्ट रेज ऑफ द सन सॉ चांदनी लाईंग ऑन द ग्राउंड. सूर्याची पहिली किरण चांदनीच्या अंगावर पडली. शी वॉज कम्प्लिटली सोक इन ब्लड, पूर्ण रात्र संघर्ष केला चांदनीने आणि या संघर्षामध्ये तिने आपली पूर्ण बॉडी, तिचं पूर्ण शरीर कसं झालेलं आहे, कम्प्लिटली सोक इन ब्लड. बघा मित्रांनो, तिचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे, पूर्ण रक्तात तिची बॉडी भिजलेली आहे. द वूल्फ टायर्ड अँड स्लीपी. बघा मित्रांनो, आपण पाहिलं हा जो डेव्हिल आहे हा खूप मजबूत, खूप मोठा आणि क्रूर, हिंसक असा होता, आणि आपली ही जी चांदनी आहे ती अतिशय लहान आहे, पण तरीसुद्धा ती खचली नाही, ती निराश झाली नाही, ती शेवटपर्यंत लढत राहिली. आणि हा डेव्हिल सकाळी आपण पाहत आहेत अजूनही चांदनी रक्तबंबाळ होऊन लढत आहेत, रक्तबंबाळ होऊन पडलेली आहे. आणि त्या उलट हा डेव्हिल कंटाळून गेला, तिच्याशी लढत लढत संघर्ष करत करत शेवटी थकलेला आणि झोपून गेलेला. वॉज गेटिंग रेडी टू डेव्हर हर. बघा मित्रांनो, अतिशय कंटाळत थकून गेला आणि झोपून गेलेला आहे, आणि ती अजूनही तत्पर आहे लढण्यासाठी. रक्तबंबाळ झालेले आहे पण तरीसुद्धा अजूनही ती तिचं जीवन संघर्षमय दिसत आहे. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, आणि या दोघांना एक पक्ष्यांचा थवा, पक्ष्यांचा समूह. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे काय, पक्ष्यांचा समूह, पक्ष्यांचा थवा एका झाडाखाली झाडावर बसलेला आहे. वॉज डिबेटिंग द रिझल्ट ऑफ द फाईट, पक्ष्यांचा थवा एका झाडावर बसलेला आहे आणि हे सर्व दृश्य, दोघांचं स्ट्रगल, दोघांची संघर्षकथा त्या पक्ष्यांनी पाहिली, आणि ते पक्षी आपापसात गप्पा करत आहेत, डिबेटिंग, एकमेकांशी वादविवाद करतात. आणि आता आपण या लढाईचा रिझल्ट, या लढाईचा परिणाम काय झाला असेल बरं, याविषयी ते चर्चा करत आहेत. सो हू इज द विनर, आस्क ए स्मॉल वन. त्या पक्ष्यांच्या समूहामधला एक छोटासा पक्षी विचारतो, हू इज द विनर, विनर कोण असेल बरं. द वुल्फ ऑफकोर्स, मोस्ट ऑफ अदर्स डिक्लेअर टुगेदर. आणि त्या ठिकाणी जमलेले जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांमधनं एक पक्षी उत्तर देतो, द वुल्फ ऑफकोर्स, डेव्हिल ऑफकोर्स, नक्कीच डेव्हिल जिंकला. मोस्ट ऑफ अदर्स डिक्लेअर टुगेदर. नो, सेड ए वाईज ओल्ड बर्ड. तर त्या पक्ष्यांच्या समूहामधला एक हुशार पक्षी, हुशार आणि अनुभवी असा पक्षी उत्तर देतो, नो, तो नाही म्हणतो, नाही, तुझं उत्तर चुकीचं आहे, चांदनी इज द विनर. या ठिकाणी विनर कोण आहे तर चांदनी. आय हॅव नेव्हर सीन सच ए ब्रेव फ्रीडम फायटर. यापूर्वी मी इतकी शूर, इतकी धाडसी, इतकी साहसी ब्रेव फ्रीडम फायटर, इतकी संघर्ष करत लढत देणारा प्राणी यापूर्वी मी कधीच पाहिलेला नाही. नक्कीच आज या संघर्षमय कथेमध्ये विनर कोण आहे तर चांदनी आहे. मित्रांनो बघा, एक अतिशय स्ट्रॉंग असलेला डेव्हिल थकून गेला, झोपून गेला, कंटाळून गेला, पण त्या उलट ही जी चांदनी आहे ती छोटी आहे पण तरीसुद्धा तिने शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला. स्वतः रक्तबंबाळ झाली पण तिने संघर्ष करणं, लढाई करणं सोडलं नाही. त्यामुळे या लढाईमध्ये विनर कोण असेल तर चांदनी. बघा मित्रांनो, ही छोटीशी स्टोरी आज आपण अभ्यासली. या स्टोरीमधून आपल्याला कळलं असेल आपल्याला काय शिकायला मिळतं, तर हेच की प्राणी जरी लहान असेल तरी तो स्ट्रॉंग असला तर आपण आपले प्राण,
वाचवू शकतो आणि आपण समोरच्या शत्रूला हरवू शकतो. तर आपली लढण्याची जिद्द, जिंकण्याची जिद्द आपल्या मनात असायला हवी हे आपण या युनिटमधून आपण अभ्यासले. तर आता आपण या युनिटचे काही कठीण शब्द अभ्यासणार आहोत. ग्लॉसरी, ग्लॉसरी मीन्स शब्दार्थ. तर मित्रांनो, आज तुम्हाला होमवर्क असा असेल की आपण या युनिट खालील व्होकॅब्युलरी प्लस कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करायचं आहे, C6 पर्यंत. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, व्होकॅब्युलरी V1, V2, V3, कॉम्प्रिहेन्शन C1, C2, C3, C4, C5 आणि C6. हा तुमचा होमवर्क आहे. हा तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करणार आहोत. तसेच गेल्या वेळेस आपण युनिट 3 शिकलो, तर युनिट 3 देखील असाच होमवर्क तुम्हाला नोटबुकमध्ये करायचा आहे. व्होकॅब्युलरीमध्ये V1, V2, V3, C1, C2, C3, C4 आणि C5.